विद्यार्थी मित्रों यापुढे आपण तीन लेक्चर मध्ये सिलेबस पेपरचा अभ्यास केलेला आहे पसंतीचे स्वरूप कसा असणार आहे आणि किती टॉपिक आपल्याला वर्षभरात अभ्यास करायचा आहे हे सविस्तरपणे आपण अभ्यास करणार आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आपण या टॉपिकला दिलेला होता पार्टनरशिप आणि या टॉपिकवर 12 मार्काचा प्रॉब्लेम असणार आहे मित्रांनो आणि थिअरी 20 मार्कामध्ये कमीत कमी तुम्हाला यू विल गेट 5 मार्क्स फ्रॉम फर्स्ट क्वेश्चन इन दिस टॉपिक या टॉपिक मधून तुम्हाला कमीत कमी 5 मार्क थिअरीचे मिळणार आहे म्हणून मॅक्झिमम थिअरी तुम्हाला मी क्वेश्चन स्वरूप पर्सेंटेज स्वरूप सांगत असताना मी देत आलेलो आहे आपल्याला हे गेल्या वर्षी फायनलमध्ये पार्टनरशिप फायनल सोल ट्रेडर्स फायनलचा अभ्यास केला होता एकल व्यापाराचे फायनल होता या वर्षी अभ्यास कुठला करणार आहोत पार्टनरशिप फायनल भागीदारांचा फायनल आता भागीदारांचा फायनलमध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारतो पार्टनरशिप ऍक्ट आपला प्रॉब्लम साइन मागच्या लेक्चरला पार्टनरशिप ऍक्ट 1932 साली मध्ये झालेला 1932 हाउ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म पार्टनरशिप भागीदारी संस्थेची किंवा भागीदारी कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत कमी किती सभासदांची आवश्यकता आहे भागीदारांची आवश्यकता आहे हाउ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म पार्टनरशिप फर्म आपल्या सर्वांना माहिती आहे मिनिमम किती मेंबर राहणार आहे 2 मेंबर्स कमीत कमी 2 मेंबरची आपल्याला आवश्यकता आहे भागीदारी स्थापन करण्यासाठी म्हणून मिनिमम 2 मेंबर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्तींची आवश्यकता आहे आणि मग या दोन भागीदारांमध्ये पार्टनरशिप सुरू झाली असते तर 3 भागीदार असू शकतात आणि मग त्यांच्यामध्ये आपल्याला ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर वर्षाच्या शेवटी पार्टनर्स प्रिपेअर फायनल अकाउंट आर्थिक वर्षाच्या शेवटी फायनल अकाउंट तयार केलं जातं आणि फायनल अकाउंट तयार करताना तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागतं ट्रेडिंग अकाउंटला व्यापारी खाते म्हणतात कुठलं खातं म्हणतात व्यापारी खाते त्यानंतर दुसरं अकाउंट तयार करायचं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट म्हणजे नफा लॉस म्हणजे तोटा नफा आणि तोटा खाते हे दुसरं अकाउंट तयार करावं लागणार आहे आपल्या लेजर अकाउंट आणि तिसरं अकाउंट उत्तर म्हणून हे 3 अकाउंट करत असताना तिसरं अकाउंट बॅलन्सशीट तयार करत आहे बॅलन्सशीट मीन्स स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऑन ए पर्टिक्युलर डेट एका विशिष्ट तारखेपर्यंत व्यवसायाची आर्थिक स्थिती दाखवणारा तक्ता किंवा आपल्याला लेखन तयार करायचा आहे त्याला म्हणतात बॅलन्सशीट त्याला ताळेबंद म्हणतात काय म्हणतात थोडक्यात ताळेबंद अशा पद्धतीनं फायनल अकाउंटमध्ये 12 मार्काला प्रॉब्लेम सोडायचा आहे त्यामध्ये लेजर अकाउंट ट्रेडिंग अकाउंट तयार करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आणि बॅलन्सशीट तयार करणार असे 3 लेजर अकाउंट तयार करणार आपल्याला 12 मार्क तर आपल्याला मग पहिल्यांदा बघूया ट्रेडिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी खाते आपल्या सर्वांना माहित आहे की साधारण आपल्याला लेजर अकाउंट मध्ये देर आर 2 साइड्स ऑफ लेजर अकाउंट लेफ्ट हँड साइड ऑफ लेजर अकाउंट लेफ्ट हँड साइड ही डायव्हर्जन इज नोन एज डेबिट साइड या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइड म्हणतात ट्रेडिंग म्हणलं टी डेबिट म्हणलं डी त्याला टी डी म्हणतात थोडक्यात म्हणायचं टी डी आणि राईट हँड साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट राईट हँड साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज नोन एज क्रेडिट साइड म्हणजे आपली जी लेजर अकाउंटची उजवी बाजू त्याला क्रेडिट साइड म्हणतात ट्रेडिंग म्हणलं टी क्रेडिट म्हणलं सी त्याला टी सी म्हणतात त्या म्हणायचं टी सी अशा पद्धतीनं डेबिट द पर्टिक्युलर म्हणजे तपशील आणि इथं अमाऊंट आणि इथं अमाऊंट यायचं तपशिलाप्रमाणे रुपीज म्हणतो आपण त्याला बरं उजव्या साईडला देते राईट बाजू साईड क्रेडिट साईड दॅट मीन्स क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील अमाऊंट रुपीज अशा पद्धतीनं
लेजर आपण आपला उत्तर भाग आपण लिहून तयार करायचं आहे. टेडिकल मतलब आपला असा असणार आहे उत्तराचा. हे आपल्याला आपल्याला डेबिट साइड टेडिकल डेबिटला कोण मिटा पडणार आहे. ऑल एक्सपेंस प्रोडक्शन एक्सपेंसेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ऑल प्रोडक्शन एक्सपेंसेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला उत्पादक स्वरूपाचे खर्च येतात. म्हणून इथं आपल्याला पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक येणार आहे. कोणता स्टॉक येणार आहे? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपला एक प्रश्न बोर्डाला विचारलेला आहे. स्टॉक एट द बिगिनिंग ऑफ द बिजनेस. स्टॉक एट द बिगिनिंग ऑफ द बिजनेस ओपनिंग स्टॉक. त्यानंतर आपल्याला असणार आहे परचेसिंग. परचेसिंग म्हणजे काय? खरेदी. परचेसिंग ऑफ रॉ मटेरियल. परचेसिंग ऑफ रॉ मटेरियल. आता ह्या इनर फॉर्म असेल तर इथे तिथे अमाउंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल घ्या 20,000. त्यातनं खरेदी केला जो माल आहे त्यातला काही माल कच्चा माल आपल्याला आपल्या मागणीप्रमाणे नसतो म्हणून तो आपण काय करतो परत करतो. त्याला परचेस रिटर्न म्हणतो. आपण काय म्हणतो? परचेस रिटर्न. फॉर एक्झाम्पल घ्या 1,000. 20,000 रुपयाचा माल खरेदी केला होता त्यातला 1,000 रुपयाचा माल कच्चा आपल्याला योग्य नसल्यामुळे आपण परत केला आणि ते आपल्या इथं बॅलन्स झालेला आहे 19,000. ते जसे येतील तसे घ्यायचे आहे. त्याला क्रम असणार नाही. क्रम कुठं असणार? पहिला तीन आकडे. पहिला ओपनिंग स्टॉक नेहमी असणार. पहिला ओपनिंग स्टॉक दिला पाहिजे. दुसरा आपला परचेसिंग. त्यानंतर नेक्स्ट परचेस रिटर्न. आणि मग त्यानंतर तुम्हाला माहित आहे प्रोडक्शन करत असताना कामगार वगैरे मजुरी द्यावी लागते. त्याला म्हणतो आपण वेजीस. काय म्हणतो आपल्याला? वेजीस. वेजीस म्हणजे मजुरी. मजुरी आपला असं 500 रुपये दिलेला आहे. 1,000 रुपये दिलेला आहे. वेजीस. आता वेजीसचे दोन प्रकार आहेत. प्रोडक्ट वेजीस म्हणतील. मॅन्युफॅक्चरिंग वेजीस म्हणतील. वेजीस म्हणले की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या म्हणणे. त्यानंतर कॅरेज. कॅरेज मीन्स कॅरेज इनवॉर्ड. व्हॉट इज कॅरेज इनवॉर्ड? कोणाच्या प्रश्नापासून विचारलं आपल्याला? ट्रान्सपोर्ट चार्जेस. That means transport expenses on purchases. Transport charges on purchases is called carriage inward. त्यानंतर मला विचारते पहिल्या जणांचा रॉयल्टी असेल कुठलाही खर्च असेल रॉयल्टी दिली जाते. अशा प्रकारे उपस्थित कुठल्या जणांना आहेत. मग तिला कस्टम ड्युटी असेल. आयात कर असेल. कोल गॅस अँड वॉटर असेल. कोळसा पाणी यांचा खर्च असेल. अप्ट्राय चार्ज असतील. अप्ट्राय चार्ज इथे येतील. फ्युएल फ्युएल इंजन त्याचा खर्च इथं असेल. वर्क्स मॅनेजर सॅलरी वर्षापर्यंत मॅनेजरची सॅलरी इथे द्यायला लागणार आहे. अशा पद्धतीचे सर्व अटन आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला हे अशा पद्धतीचं उत्तर म्हणून आपल्याला मांडायचं आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारचा सगळा खर्च केल्यानंतर ज्या काही वस्तू तयार झाल्या असतात त्याची विक्री करून इथं आपल्याला क्रेडिट सगळा पैसे जमा होतात. मिळतो तो त्यामुळे इन्कम होतो. त्यामध्ये पहिला आपण असणार इथं क्रेडिटला टी सी म्हणतो आपल्याला. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टी सी जे तयार झालेल्या वस्तू आहे त्याची विक्री केली जाते. त्याला म्हणतो आपण सेल्स. फॉर एक्झाम्पल घ्या 50,000 रुपये वस्तू विकलेल्या आहेत. म्हणून पहिल्या प्रमाणे म्हणतोय दाखवतोय. पण जसं वस्तू खरेदी केल्यानंतर काही वस्तू आपण काय करतो परत करत असतो तसं आपण विकलेल्या वस्तू देखील त्या वेळेला ग्राहकाकडून आपल्या परत देतात. त्याला लेस म्हणतात. वजा करायचं. लेस म्हणजे वजा करणे. सेल्स रिटर्न म्हणायचं. काय म्हणायचं त्याला?
सेल्स रिटर्न। फॉर एग्जाम्पल घ्या, वस्तू आपला 2000 रुपये झालेला आहे, वस्तू एकूण किती होते किती आपण सेल्स केल्या होत्या सोल्ड 50,000, विकल्या किती पण किती आला 2000 म्हणजे बॅलन्स आला 48,000। अशा पद्धतीनं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला पहिला आपण नेहमी सेल्स आपले सेल्स, दुसरा अकाउंट काय होते बेस सेल्स रिटर्न, आणि सेल्स म्हणून सेल्स रिटर्न रिटर्न वजा करून मेन कॉलम हे अमाऊंट द्यायची आहे। ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ही प्रपा क्रमांक पाहिजे, पहिला अकाउंट ओपनिंग स्टॉक, दुसरा परचेसिंग, तिसरा परचेस रिटर्न। पाठ करा सर्वांनी लक्षात ठेवायचं, आणि तसंच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला अकाउंट सेल्स आला पाहिजे, पहिले सेल्स रिटर्न, म्हणजे इथं तयार केलेल्या वस्तू होत्या त्या वस्तू इथं आता विक्री केलेल्या आपण, आणि एकूण विक्री वस्तू वजा करून 8,000 रुपये झालेले। त्यानंतर विकलेल्या वस्तूमध्ये काही वस्तू गुड्स फ्री सॅम्पल, फ्री सॅम्पल म्हणून वस्तू दिल्या असतात तिची नोंद इथं होणार। त्यानंतर काही वस्तू गुड्स टेकन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज, असं तुम्हाला पॉलिमध्ये सांगितलेलं असतं, पार्टनरने वैयक्तिक वापरणी वस्तू घेतलेल्या आहेत त्या वस्तूला ड्राईव्ह होतो, त्याची नोंद देखील ट्रेडिंग मध्ये क्रेडिट होणार आहे। त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, वस्तू आगीमध्ये जळाल्या असतील असं पॉलिम सांगितलं असतं, त्याची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करायची आहे। गुड्स स्टोलन फ्रॉम बाय थेफ्ट, जे चोरांच्या वस्तू चोरीस गेल्या तर त्याची वस्तू त्याची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे। शेवटी तुम्हाला क्लोजिंग स्टॉक टाकला असतो, काय झाला असतो राहिलेल्या वस्तू असतात त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतात, काय म्हणतात क्लोजिंग स्टॉक, त्याला आपण म्हणतो बघा स्टॉक ऍट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर, आर्थिक वर्षाच्या शेवटी तुम्हाला क्लोजिंग स्टॉक राहिलेला वस्तूला क्लोजिंग स्टॉक म्हणतात। फॉर एक्झाम्पल घ्या, इथे 10,000 वस्तू शिल्लक राहिलेल्या असं गुजरी आपण इथे अशा पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला ही मांडणी करायची आहे, पोस्टिंग करायची, मांडणी म्हणजे पोस्टिंग होतं आपल्या अकाउंटच्या मध्ये। ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला सेल्स लेस सेल्स रिटर्न मिळणार। त्यानंतर मग तुम्हाला मी म्हणतो सांगितलं ऍडजस्टमेंटचा भाग आहे, त्या ठिकाणी बाय गुड्स फ्री सॅम्पल, बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, बाय गुड्स टेकन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज, अशा पद्धतीनं या वस्तू त्याचा विनियोग झाल्यानंतर ज्या काही वस्तू शिल्लक राहतात त्या शेवटी क्लोजिंग स्टॉक मिळायचा आहे। आणि अशा पद्धतीनं ट्रायगन्स पासून तुम्हाला ट्रायगन दिला असतो, त्या ट्रायगनच्या दिलेल्या अकाउंटमधून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ऑपरेशन अकाउंट बॅलन्स शीट एका वेळी तयार करायचं आहे, त्यातला पहिला भाग ट्रेडिंग अकाउंट इथं आपण अभ्यास करायला लागलेलो आहे। त्यामध्ये मी सांगितलं की ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट सांगता त्याला आपण टी डी म्हणायचं, हे पहिले 3 अकाउंट कंपल्सरी घ्यायचे, म्हणजे म्हटले ओपनिंग स्टॉक परचेस लेस परचेस रिटर्न। त्यानंतर मग हे 3 अकाउंट कंपल्सरी क्रम पूर्ण केल्यानंतर मग जसे जसे खर्च येतील ते खर्च तर मांडत आहेत, एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, वेजीस प्रोडक्ट वेजीस मॅन्युफॅक्चरिंग वेजीस असे सब म्हणजे कॅरेज कॅरेज इनवर्ट रॉयल्टी कोल गॅस अँड वॉटर पॉवर चार्जेस फ्युएल कस्टम ड्युटी आणि वर्क्स मॅनेजर सॅलरी अशा प्रकारचे खर्च मानले जातील, जे नेहमी विचारलेले अकाउंट आहे ते मी इथं मांडत आलेलं आहे, सांगितलेलं आहे नेहमी विचारलेलं अकाउंट आहे ते इथं मांडलेलं आहे। अशा पद्धतीनं त्या अकाउंट आपण इथं पूर्ण करायचं आणि मग त्याची आपल्याला बेरीज करायची, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला त्याची टोटल आहे जमा बाजू एकूण जमा किती बघा 48,000 झाले आहे, एकूण जमा रक्कम आहे 58,000। आपण आता काय करतोय ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतोय, ही जमा रक्कम आपण इथं डेबिट म्हणायची 58,000 आणि 58,000 यामधून हे डेबिट साइडचे जे खर्च आहे हा खर्च डिडक्टेड फ्रॉम क्रेडिट साइड अमाउंट, क्रेडिट साइड अमाउंट 10,000, 10,000, 19,000 and 1,000 टोटल 30,000 झाले। 58,000 म्हणून 58 TC टोटल आहे, त्यातून TDची बिल वजा केली 30,000 बॅलन्स झालेला आहे 28, हा जो बॅलन्स
राहिलेला आहे त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस निव्वळ नफा. त्याला काय म्हणायचं? ग्रॉस प्रॉफिट निव्वळ नफा 58,000. टू ग्रॉस प्रॉफिट हे तुम्हाला एक उत्तर मिळालं आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन, उत्तर आहे आपलं 28,000. अशा पद्धतीनं आपला पहिल्या उत्तराचा भाग इथं आपल्याला पूर्ण होतोय. पूर्ण होतोय ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, आपण म्हणायचं ट्रेडिंग अकाउंट. आणि मग हे पहिला उत्तराचा नमुना आपण आपल्याला अभ्यास करावा लागलो आहे. त्यात उत्तरा दुसरा नमुना त्यातला बघायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्या सर्वांना माहिती आहे प्रॉफिट पद्धतीमध्ये आपल्याला पहिला फरक आपण स्वरूप असं फायनल करायचं. एक्शन वाय आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली अँड देअर बॅलन्स इज ॲज अँड देअर टायर बॅलन्स इज ॲज अंडर, अशा प्रकारे आपल्याला सांगितलं असतं. मग आपण काय करायचं, त्या ट्रायंगल दिलेलं असतो आणि ट्रायंगल नंतर तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलं असतं. काय दिले असतात? ॲडजस्टमेंट दिलेलं असतात. मग ट्रायंगलमध्ये जे अकाउंट असतात त्यावर आपण काय करायचं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायची आहे. आज आपण तिथे काय अभ्यास केला? ट्रेडिंग अकाउंट. तिथे काय अभ्यास केला आपण? ट्रेडिंग अकाउंट असा आपण अभ्यास केलेला आहे. काय करा, डोळा किंवा पार करायचा आहे. ठीक आहे, ओके.